विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागा अंतर्गत होणारे पदभरती संदर्भात माहिती घेणार आहोत. 16,000 पदांची भरती करण्याची प्रक्रिया ही सुरू करणार येणार असल्याची माहिती इथे मिळत आहे. तर इथे पाहू शकता आरोग्य विभागामध्ये जे भरती आहे ती भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आहे. तर यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि यंत्रणेवर पडणारा ताण तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील 100% पदभरतीला मान्यता ही मिळालेली असून यामध्ये 4,000 डॉक्टरांसह विविध संवर्गातील 16,000 पदे तातडीने भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिलेली आहे. आणि यामध्ये या यंत्रणेच्या माध्यमातून ही पदभरती केली जाणार असल्याची माहिती आहे. ते पाहू शकता जुलै आणि ऑगस्ट दरम्यान तिसरी लाट येण्याचा इशारा केंद्राने दिलेला आहे आणि यामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण पुढील काळातील अडचण लक्षात घेऊन भरतीचा निर्णय घेण्यात आलेला असून सध्या रुग्णसेवेशी निगडीत 50% पदभरतीला मान्यता होती, मात्र ही 100% पदभरतीला मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली आहे. तर इथे पाहू शकता ज्या उमेदवारांना इथे अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. तर आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.